नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच की आम्ही बापट कॅम्पमध्ये आलो आहे गणपती बघण्यासाठी, घरगुती मूर्ती ठरवण्यासाठी. पण तो व्हिडिओ आम्ही बापट कॅम्पजवळच थांबवला कारण की व्हिडिओ मोठा होणार आणि सगळं फिरवून दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ बराच मोठा होणार. त्यामध्ये दोन भागात विभागणी केली आपण व्हिडिओची. आणि या भागामध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो आहे की मूर्त्या कशा कशा आहेत, आम्हाला कुठली पसंत पडते नाही ते आजच आम्ही बघणार आहे. तर ठीक आहे, बघायला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओवरती कायम राहा. व्हिडिओ कसा वाटतो ते आम्हाला नक्कीच कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला ते मात्र विसरू नका. चला. एका गोडाऊनमध्ये आम्ही आलेलो आहे. गोडाऊन म्हणजे घरच आहे. तिथं एक मूर्ती आवडली होती भाऊला, बाळूमामा रूपातली. ही नवीनच पॅटर्न आहे या वर्षीचं. हे बघूया अजून ठरवायची का नाही ते आत्ता नंतर बघूया. अजून आहे थोडंसं फिरायचं आहे. पण फोटो काढून घेतला आहे, त्यांचा नंबर घेतो आहे. आणि जर कन्फर्म झाली, फिक्स झाली करायची तर आम्ही तीच मूर्ती ठरवू. तर ठीक आहे, अजून बाजार बराच मोठा आहे, बरंच फिरायचं आहे. व्हिडिओवरती कायम राहा आणि पुढे पाठवा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.
पाऊस पण भरपूर आहे आणि मूर्त्या पण बघताय. मूर्त्या बघत राहतो मी, माझा चेहरा जास्त दाखवण्यापेक्षा मूर्त्याच जास्त दाखवतो. कारण या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय गणपतीच्या मूर्त्या दाखवते. पावसाचं पाणी ऐकू येते का नाही मला काही माहिती नाही तुम्हाला तरी. जिकडं बघत तिकडं गणपतीची मूर्ती, जिकडं बघत तिकडं. पाऊस लय मोठा होता, थांबतो आहे. ती तेवढी पॅक होऊन आले आम्ही दोघे बघा. अजून लय मोठा आहे बापटक्या बाजून फिरायचा बाबा. चला मित्रांनो, फिरून फिरून भोका लागल्यात. चला काहीतरी नाश्ता करूया, हॉटेलमध्ये जाऊया. चला या मित्रांनो, चहा घेतोय. चहा घेतोय. गरम गरम पाऊस लागला. नको राहू पाऊस लागलेला, थंड वाजा लागले, त्यामुळे चहा पहिला घेतो आणि मग बाकी जातो. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे पण करून झाला आहे आमचा आणि चला पुढच्या प्रवासाला घेऊया. आणि बघूया आता गोडाऊन बिल द्यायला लागले तर राहुल बघ थोडे थोरले पण काढायला ठरवले. बाहेर आलो का काही देत नाही आज जरा हाका मारा लागला पटेल. तर ठीक आहे जाऊया. अजून बरंच अजून मोठं पापड कॅम्प आहे. मित्रांनो, आपण जे आत्ता आलो आहे ना ते इकडं या साईडला चौकात मोठमोठ्या मूर्त्या असतात. मगापासून आपण बघायला लागलो होत्या, बारक्या बारक्या होत्या, घरगुती गणेश मूर्त्या. पण इकडं सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत. आता इथे गोडाऊन आहेत, तिथं लहान मूर्ती आहेत घरगुती. तिथं आपण बघूया कारण आपल्याला घरगुती मूर्ती हवी आहे. चला जाऊया आपण. गोड करून न्या लागल्या ते मूर्त्या. इथून बाहेर अशा सप्लाय होत्या मूर्त्या. ही पण दाखव ती बघून मूर्ती.
झालं की ना बा कोण होय होय विठ्ठल तू पाठवलास कामगार बापट कॅम्प बऱ्यापैकी फिरून झालाय असं समजा की 90% बापट कॅम्प आम्ही फिरलो 90% झालं अजून इकडे आहे बरं इकडे आल अजून इकडे आहे समोर गाडी लावली ती भाऊ गाडी घेऊन यायला लागलाय कारण तिकडे जाऊन पुन्हा मागं बॅक साईड एवढं चालत येणार जमणार नाही तर ठीक आहे गाडी घेऊन पुढं जाऊया अजून बरेच गणपती अजून आहेत बघायचे व्हिडिओमधून बॅक जाऊ नका व्हिडिओला बघत राहा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून कळवा
मूर्त्या आवडली तर पापडच्यामध्ये या नृत्यगायची गडबड करू नका, स्वस्त आणि मस्त मिळतात. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करा. मित्रांनो चला गाडीतून आलो, गाडीत बसूया आणि निघूया. चला गाडीतनं जरा जरा बघूया मस्तपैकी. लोडच्या लोड गणपती गाडी भरून चाललेले गणपतीचे. गाडीतून पुढे आलो मित्रांनो, गाडी इथं पार्क केली आणि इथं समोर आपलं एक गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये आता त्या काही जात नाही, गणपती नाही आहे तिथं. सगळं लोड करायला लागले आहेत गणपती. आणि एक सांगितलं की जर मूर्ती घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्यावी लागते, आधी एक दोन महिने, कारण बुकिंग झालेली असते. ऐन वेळ मिळत नाही खरं गणपती मूर्ती आधी येऊन ठरवावी मात्र लागते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला बापट कॅम्प पण सगळा फिरून झाला आहे. प्रियाचा राहिला होतो 70%, आणि मी म्हणत होतो तो 10% पण फिरून झाला आहे. एक दोन ते चार, दोन चार मूर्त्या आम्हाला पसंत पडल्यात, पण अजून काही फिक्स केलेलं नाही, कारण की त्या चार पाच मूर्त्यांच्या मधल्या मूर्त्या ठरवायच्या आहेत. फोटो वगैरे काढून घेतलेत आम्ही, आणि त्याच्यानंतर घरात जाऊन ते फिक्स करणार, आणि मग ते नंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच राहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं. पण हा व्हिडिओ तर इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. चॅनलवर न वडा खायला जाणार आहे इकडं दाखवणार नाही बाबा, आणि प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. आणि नवीन असाल चॅनलवर तरी तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.